नमस्कार मंडळी, खूप दिवसानंतर खरं फेसबुकवर लाईव्ह येते आहे. कारण गंभीर आहे आणि आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहे की मागच्या 2 दिवसांपासून अमरावतीमध्येच नव्हे तर अमरावती, अकोला, बुलढाणा, चिखली, काही औरंगाबाद, नाशिक पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्याची वेळ आलेली आहे. आपण अमरावतीमध्ये पूर्ण जिल्हा नाही लॉकडाऊन केला, आपण अमरावती शहर आणि अचलपूर शहर हे कॅन्टॉनमेंट झोन म्हणून डिक्लेअर केले आणि तिथे बाकीच्या गोष्टी सगळ्या कर्टेल करण्यात आल्या. कॅन्टॉनमेंट झोनचे जे नियम आहे ते खरं पाळण्यासाठी आपण सगळेजण कटिबद्ध आहोत. तुम्ही या 2 दिवसात बऱ्यापैकी, म्हणजे मी असं म्हणणार नाही की पूर्ण सहकार्य केलं, पण बऱ्यापैकी सहकार्य केलं. 75% लोक त्या ठिकाणी सहकार्य करतायत, 25% लोक मात्र अजूनही व्यवस्थित वागत नाही आहेत. लॉकडाऊन आहे, कॅन्टॉनमेंट झोनमध्ये आपण राहतोय आणि त्या नियम तोडण्याचं पूर्णपणे प्रयत्न करतायत. आता लॉकडाऊन झालं, हे लॉकडाऊन करावं अशी कोणाचीच इच्छा नव्हती, माझीही इच्छा नव्हती, पण सन्मान्य मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसमध्ये त्यांच्या काउन्सिलेटमधनं काही टास्क फोर्स अमरावतीमध्ये येऊन गेले. ते यवतमाळला गेले, अकोल्याला गेले, बाकी ठिकाणी देखील गेले, बुलढाण्याला गेले आणि त्यांच्यानंतर त्यांनी हा निष्कर्ष काढला की आत्ता जर आपण लॉकडाऊन केला नाही तर आपल्यापाशी उपाय करायला किंवा हॉस्पिटल्समध्ये बेड जुळणार नाही. सातत्याने सगळ्या जनतेला सांगत आलेलो आहेत, आम्ही मंत्री म्हणून, अमरावती जिल्ह्याची पालकमंत्री म्हणून, महिला व बालकल्याण मंत्री म्हणून, प्रत्येकाला जिथं जिथं सांगता येईल तिथं तिथं सांगत आलेलो आहे की बाबांनो मास्क घाला, एक थोडंसं अंतर ठेवा, नका ह्या सगळ्या गोष्टी करू. पण नाही, काही बेजबाबदार लोकप्रतिनिधीसुद्धा अतिशय बेजबाबदारपणाने आणि अतिशय खालच्या दर्जावर राजकारणाला नेत आहेत. खरं ही राजकारण करायची वेळच नाही आहे, ही जीव वाचवायची वेळ आहे आणि नुकसान गरिबाचं होणार आहे. या ठिकाणी माझी सर्वांना, सगळ्यांना, माझ्या अमरावती जिल्ह्यातल्या सर्वांना, सर्व लोकप्रतिनिधींना देखील अशी विनंती आहे की बाबांनो रणांगणामध्ये इलेक्शन नाही सुरू. एक विचित्र शत्रू आपल्यामध्ये आहे आणि त्याचं नाव COVID-19 आहे. आत्ता असं त्यांनी त्याच्यामध्ये भरपूर सारे चेंजेस झालेले आहे, म्युटेट तो झालेला आहे आणि तो काय नुकसान करेल याचा अंदाज तुम्ही आम्ही लावू शकत नाही. ब्राझीलमध्ये आज एकही बेड सापडत नाही आहे. आज अमरावतीमध्ये जिल्ह्यामध्ये देखील 2-3 दवाखान्यामध्ये मी स्वतः फोन लावले तर बेड फुल होत आहेत. आणि शहरामध्ये, म्हणजे अमरावती सिटीमध्ये ज्या टेस्ट आपण काढतो आहे त्या 70% टेस्ट पॉझिटिव्ह येत आहेत आणि ग्रामीण भागामध्ये 25-30% टेस्ट पॉझिटिव्ह येत आहेत. मग आता उरलं काय? एक दुसऱ्यांवर शिंतोडे उडवणं बंद केलं पाहिजे. आपण सगळ्यांनी जबाबदारीने वागलं पाहिजे. माझी सगळ्यांना विनंती आहे की हे कठीण काळाला आपण सामोरे जातो आहे, या काळामध्ये एक दुसऱ्यांचा हात आपण धरला पाहिजे. आता काही लोक माझ्यावर ॲलिगेशन्स लावतात, आम्हाला बोलवलं नाही, सांगितलं नाही. माझा दौरा जाहीर होतो, तो पेपरामध्ये येतो. लोकप्रतिनिधींना कोणाला यायला मनाई नाही आहेत आणि 1-2 लोकांना तर उगाचच नाटकं करायची सवय लागलेली आहे. पण असो, त्यांच्याबद्दल मला आता काय, जय जनता आहे और जनता सब जानती है. आज सर्व जनतेची काळजी घेण्याची वेळ आहे. आज तुम्ही आम्ही सगळ्यांनी एक दुसऱ्यांची काळजी घेण्याची वेळ आहे. आज औषधाचा पुरवठा व्यवस्थित होतोय की नाही होत आहे ह्याच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
आज कोणी आपल्यासोबत बनवा बनवी तर नाही करत आहेत ना, याच्याकडे लक्ष देण्याची वेळ आहे. आणि किती करणार? मागच्या काळामध्ये, आता हा मार्च महिना आला 2-3 दिवसांवर, मागच्या मार्चमध्ये अधिवेशन संपल्यानंतर लॉकडाऊन लागलं होतं, त्याच्यानंतर आता 12 महिने झाली, असं वाटलं वॅक्सिन आलं आणि आपण निर्णायक टप्प्यावर आलेलो आहोत का? पण आपण निर्णायक टप्प्यावर अजूनपर्यंत आलो नाही, कारण म्युटेशन त्या पर्टिक्युलर व्हायरसचं एवढं होतं आहे की सायंटिस्ट देखील संभ्रमात आहे. मग अशा काळामध्ये आपलं सगळ्यांची जबाबदारी निदान स्वतःची स्वतःची काळजी घेण्याची तरी आहे. सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आपल्याला सर्वांना विनंती केलेली आहे. तुम्ही बघताय मागच्या काळामध्ये कलेक्टर असो, CP, SP, बाकी सगळे अधिकारी मंडळी असो, डॉक्टर्स सगळे असो, प्रायव्हेट डॉक्टर्स असो, आणि एक फटीकसारखा कुठेतरी आलेला आहे. आता ह्या फटीकमध्ये जर कोणी राजकारण करणार असेल तर बाबांना तुम्हाला हात चुरले, तुमच्या नौटंकीला कोणी हरवू शकत नाही, तुम्ही नाटकच करत राहा. पण जबाबदारीने वागलात तर आपला जिल्हा, आपला महाराष्ट्र व्यवस्थित राहील. आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्याला काय सोयीसुविधा करायच्या आहेत त्या आपण करू शकू. मागच्या काळामध्ये मी स्वतः 50,000 किलोमीटर महाराष्ट्रामध्ये फिरली. कोविडच्या काळामध्ये ह्या जिल्ह्यापासून त्या जिल्ह्यामध्ये गेली, लेकरांना बालकांपर्यंत आहार पोचतोय की नाही पोचत आहे, त्यांची अवस्था काय आहे हे बघितलं. महाराष्ट्रातले अनेक मंत्री प्रत्येक जण आपल्या आपल्या जिल्ह्यामध्ये, आपण जिथं जिथं पालकमंत्री आहोत तिथे बाकी सगळे लोकप्रतिनिधी या ठिकाणी सगळ्यांनी कामं केलीत, सगळे आपल्या आपल्या परीनं कामं करतायत. माझ्या अंगणवाडी तायांनी, माझ्या आशा तायांनी खूप काम केलं. आणि आत्ता अशी देवाला खरंच प्रार्थना करतो आहे की हे कुठेतरी संपावं, हे कुठेतरी थांबावं, कोविडचा प्रादुर्भाव कुठेतरी कमी व्हावा आणि आपल्याला कुठेतरी निश्चिंतीने श्वास घ्यायला मिळावा. या काळामध्ये आता MIDC आपण सुरू ठेवलेली आहे, काही लोकांचे रोजगार त्या ठिकाणी कमी होत आहेत, पण माझी तुम्हाला विनंती आहे सगळ्यांना की कोणाला कामावरनं बाबांनो काढू नका. कोणा सगळेजण एक दुसऱ्यांना सहकार्य करा. कोविड काळामध्ये, या सेकंड लॉकडाऊनच्या काळामध्ये आपल्याला अजून जास्त जबाबदारीनं वागणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी एक दुसऱ्यांना मदत करण्याची गरज आहे. तुम्ही आम्ही सगळेजण मिळून जर हे काम केलं तर कुठेतरी आपण उद्याच्या पिढीला तोंड दाखवण्याच्या लायकीचे राहू, नाही तर मग नाही. नाही तर मग बघा ना, आज आपण एक दुसऱ्यांवर शिंतोडे उडवतोय, कुठं पश्चिम महाराष्ट्रामध्ये असं कुठं तुम्हाला आढळलं आहे? आपला अमरावती जिल्हा, भाऊसाहेबांनी या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलेलं आहे, शायद एवढ्या दर्जेदार लोकांनी या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलेलं आहे, या जिल्ह्याच्या, या राष्ट्राच्या पहिल्या राष्ट्रपती महिला त्यांनी ह्याचं प्रतिनिधित्व केलं आहे, ते किती दर्जेदार वागले, त्यांनी किती मदत केली एक दुसऱ्यांना. आपल्याला आपल्या जिल्ह्यामध्ये खूप कामं करायची. ह्या कामांसाठी मला सर्व जनतेची, सर्व आपल्या जनसामान्यांची मदत पाहिजे, सर्व लोकप्रतिनिधींची मदत पाहिजे. माझी सर्व लोकप्रतिनिधींना विनंती आहे, सर्व माझ्या अमरावती जिल्ह्यातल्या सर्व जनतेला माझी विनंती आहे की बाबांनो, उद्याचा काळ कसा होणार आहे माहिती नाही, पण काळजी घ्या, स्वतःची काळजी घ्या, स्वतःला जपा, आपल्या कुटुंबाला जपा, आपल्या समाजाला जपा, आपल्या जिल्ह्याला देखील जपा. हे काळ राजकारण करण्याचं नाही, हे काळ एक दुसऱ्याला जपायचं आहे. आपण एक दुसऱ्याला जपूया, स्वतःची काळजी घेऊया, स्वतः जबाबदारीने वागूया आणि समाजामध्ये देखील नौटंकी कमी करूया आणि जबाबदारीने वागूया. एवढं बोलते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र.